विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील नाइन्थ चॅप्टर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम यातला प्रॅक्टिस सेट 9.2 घेतोय. काय म्हटलंय बघा, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज्ड कोन ऑफ टेन शीट हॅव्हिंग रेडियस ऑफ बेस 6 मीटर अँड स्लॅन्ट हाईट 8 मीटर इफ द रेट ऑफ मेकिंग इज ₹10 पर स्क्वेअर मीटर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तयार काय करायचं आहे बघा, क्लोज्ड कोन ऑफ टेन शीट. क्लोज्ड म्हणजे त्यामध्ये हा एरिया पण येईल आणि कर्व सरफेस एरिया पण येईल, असा टोटल सरफेस एरिया. ठीक आहे, तर टोटल सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय असतो बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. रेडियस माहिती आहे आपल्याला आणि स्लॅन्ट हाईट पण माहिती आहे, बस दोनच गोष्टी माहिती असायला पाहिजे. आता आपण 3.14 असं पाय घेऊ, रेडियस आहे 6 मीटर आणि लेंथ सॉरी स्लॅन्ट हाईट आहे 8 मीटर आणि परत रेडियस 6 मीटर. 3.14 जशा असत असे, 6 पण जशा असत असे, 8 आणि 6 14 84, 14 सख 84. आता आपण 314 ला 84 ने गुणू. 4 चौक 16, 7 चार 1 5, 4 3 12, 8 चौक 32, 2 हात चाले 3, 8 1 8 आणि 3 11, 1 हात चाला 1 8 3 24 आणि 1 25, 26376. आता इथे दोन घरांच्या आधी पण पॉइंट देऊ, 263.76 इथे मीटर आहे तर स्क्वेअर मीटर. हा झाला टोटल सरफेस एरिया, म्हणजे आपल्याला क्लोज्ड कोन बनवायचंय म्हणजे पूर्ण क्लोज्ड पाहिजे, म्हणजे कर्व सरफेस पण पाहिजे आणि असा बेस पण पाहिजे. मग आता टोटल कॉस्ट जर आपल्याला काढायची असेल तर टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया इंटू रेट. रेट ऑफ मेकिंग किती आहे ₹10, तर 263.76 याला आपण 10 गुणू. कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 10 गुणतो तेव्हा तो पॉइंट जो आहे तो एक घर पुढे सरकतो, म्हणून पॉइंट आता इथे येईल रुपीज. इथे आपण रुपीज लिहू, म्हणजे 2637.60 रुपये दॅट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग, टोटल कॉस्ट ऑफ मेकिंग. मग आपण इथे असं लिहू शकतो, सो द कॉस्ट ऑफ मेकिंग इज रुपीज 2637.6. ओके, तर अशा प्रकारे आपल्या इथे हे चौथं गणित संपलेलं आहे.